प्रथम मी अनुशक्ती नगरच्या मतदारांचा मनापासून आभार मानतो, त्यांनी दुसऱ्यांदा या मतदारसंघातून मला विधानसभेवर पाठवलेलं आहे. या विजयाच्या मागे कुठेतरी कार्यकर्त्यांची मेहनत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि महाआघाडीची सर्व कार्यकर्त्यांनी रात्रदिवस मेहनत करून कुठेतरी हा विजय प्राप्त केलेला आहे. आणि निश्चित रूपाने ज्या प्रकारचे राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, हजारो करोड रुपये खर्च करण्यात आले, गुंडांची टोळी भाजप सेनेसोबत होती, सत्तेचा दुरुपयोग होत होता, विरोधकांवर खोटे आरोप करून कुठेतरी त्यांना अडकवण्याचं काम होत होतं, तरी महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना उत्तर दिलेलं आहे. सरकार जाता जाता राहिलेलं आहे. ज्या प्रकारे या सरकारने जे वचन दिलं होतं, जे प्रॉमिसेस केले होते, ते त्यांनी केलेलं नाही. लोकांमध्ये चीड होती, शेतकरी नाराज होता, तरुण बेरोजगारीमुळे कुठेतरी याच्यात चीड होती, व्यापारी नाराज होते, आणि याच्याच कुठेतरी या निकालामध्ये लोकांना चित्र समोर आलेलं आहे. सरकार चांगली कामं करत असतील तर निश्चित रूपाने त्याला पाठिंबा देऊ, आणि सरकार जनविरोधी नीती तयार करत असतील, जनतेचे विरोधक भूमिका घेत असतील, तर एक जबाबदार विरोधक या नात्याने पक्ष काम करेल आणि जनतेला न्याय देण्यासाठी यापुढे पक्षाची भूमिका राहील. पवारसाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही विरोधक या नात्याने या राज्यामध्ये काम करू, आणि निश्चित रूपाने जबाबदार विरोधक आम्ही आहोत, त्या पद्धतीने आमची पुढची वाटचाल राहील.